राज्यामधील होमगार्डच्या समस्या घेऊन पसो प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा समाजसेवक रामलिंग पुराणे गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत. दरम्यान अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं आहे आणि त्यामुळे होमगार्ड्समधनं समाधान व्यक्त होत आहे. 8 जून रोजी राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली VC बैठक संपन्न झाली आणि प्रलंबित 11 मागण्यांवरती सकारात्मक चर्चा होऊन ते तात्काळ निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अपात्र होमगार्डना त्वरित विना अट कामावरती रुजू करून पोलिसांप्रमाणे सर्व अटी लागू कराव्यात. 2015 पासूनचे अपात्र होमगार्डना कायमस्वरूपी 365 दिवस कामावरती घ्यावं. आंदोलकांवरील झालेली कारवाई त्वरित मागे घेण्यात यावी. केंद्रीय आदेशानुसार महासमादेशक यांनी नेमलेली 3-सदस्यीय समिती रद्द करून नवीन समिती नेमावी आदी मागण्यांच्या विषयी चर्चा करण्यात आली आहे. यापूर्वी राज्यपाल मंत्री महोदयांना अनेक वेळा निवेदन दिली होती. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीमध्ये प्रधान सचिव संजय सक्सेना, उपमहासमादेशक प्रशांत बोराडे, बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामलिंग पुराणे, समिती सदस्य उदय पाटील हजर होते. यावेळी अध्यक्ष रामलिंग पुराणे यांनी 11 मागण्यांचे निवेदनावरती सकारात्मक चर्चा झाली आहे. बैठकीस गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, होमगार्ड महासमादेशक प्रशांत बोराडे, होमगार्ड न्याय हक्क समितीचे सदस्य उदय पाटील या ठिकाणी हजर होते. नमस्कार, मी रामलिंग पुराणे, संस्थापक अध्यक्ष बसव प्रतिष्ठान. महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड समस्या घेऊन गेल्या 2 वर्षापासून बसव प्रतिष्ठानच्या वतीने जे सरकार दरबारी आमचा पाठपुरावा चालू होता, जो संघर्ष चालू होता, त्या संघर्षाला अखेर दिनांक 8 जून 2021 रोजी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री माननीय सतीश पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक संपन्न झालं आणि त्या बैठकीमध्ये बसव प्रतिष्ठानने जे 11 मागण्याचे प्रस्ताव ठेवण्यात आलेलं होतं, तर त्या 11 मागण्यावर शासनाने शिक्कामोर्तब करत सकारात्मक निर्णय घेऊन शासनाने त्याला निर्देशही दिलेले आहेत. ते त्या मांडण्या जे आहे मागण्या जे आहेत त्या मागण्या तात्काळ त्याच्यावरती कारवाई करण्याचे निर्देशही शासनाकडून देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये मुख्यतः जे महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड लोकांना विविध कारणाने आपात ठरवण्यात आलेले होतं, त्या होमगार्ड असे जवळपास 10 ते 15 हजार होमगार्ड लोकांना दिलासा देणारे निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि त्यांच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. दुसरा मुद्दा असा होता की महाराष्ट्र राज्यातील होमगार्डांना 365 दिवस काम देण्यात यावे अशी मागणी आमची होती, तर तूर्तास शासनाने 180 दिवस काम देण्याचे मंजूर करण्यात आले असून 180 दिवसाचे काम सुरळीतपणे व त्याची निधी सुरळीतपणे चालू करून 365 दिवसाचा विचार केला जाईल असे यावेळी सतेज पाटील साहेब यांनी सांगितले आहे. आता उर्वरित जो मागण्या होता, जिल्हा समादेशक पद असेल किंवा सर्वात महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्र राज्यातील होमगार्डांना विमा नाही आहे, तर ती विमा कवच देण्याचीही मागणी बसव प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेली होती, तर त्या विमा कवचलाही माननीय सतीश पाटील साहेब यांनी मंजुरी दिली असून शासन 50% आणि होमगार्ड संघटना 50% असे 10 लाख रुपयाचा विमा त्यांचा उतरवण्यात येणार आहे. तर एकत्रित महाराष्ट्र राज्यातील जे होमगार्ड समस्या होत्या, जे मागण्या होत्या, आमच्याकडून 2 वर्षापासून चालू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आलेलं आहे आणि यामुळे महाराष्ट्र राज्यातील होमगार्डांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. यशवंत भुसारे, C24 तास, लोहारा, उस्मानाबाद.